नमस्कार, मी प्रवीण ढमाले। साम टीव्हीच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। एक चित्रपट आता बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घालतोय, ज्या चित्रपटाला अगदी प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतले असा चित्रपट म्हणजे पावनखिंड। आणि या पावनखिंडची टीम आपल्यासोबत आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शक दीपक रांजेकर आणि ज्यांनी बाजीप्रभू साक्षात आपल्यासमोर उभा केला असे अजय पुरकर आपल्यासोबत आहेत। तुमच्या दोघांचंही खूप खूप स्वागत। सर, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की फार पूर्वीपासून आपल्याकडे एक ट्रेंड होता, लव स्टोरी, मग कोणता तरी सामाजिक विषय पकडून चित्रपट केले जायचे, ते चित्रपट चालायचे, पण ऐतिहासिक चित्रपट करायचा म्हणजे लोकांना तो आवडेल पचेल हे सांगता येत नव्हतं। तुम्ही ते कसं काय लोकांपर्यंत पोहोचवलं? सांगता येत नव्हतं खरं, की अजूनही सांगता येत नाही की लोकांची रुची कशी कशी बदलत जाईल किंवा त्यांना काय आवडेल किंवा काय नाही आवडणार। फक्त फिल्म मेकिंग करताना आपण जो एक बेसिक रूल फॉलो करतो की ती गोष्ट मला सांगावीशी वाटते म्हणून मी ती गोष्ट सांगणार। एखाद्या दिग्दर्शकाला लव स्टोरी सांगावीशी वाटते, एखाद्या दिग्दर्शकाला युद्धकथा सांगावीशी वाटते, मला ऐतिहासिक कथा सांगावीशी वाटतात। आणि त्या कन्व्हिक्शनने मी ते करत गेलो, कारण माझा ह्याच्यामागचा हेतू मूळ पूर्णपणे क्लिअर होता की पुढच्या पिढीमध्ये कोणी वाचणार नाही। मी थिएटरच्या संदर्भाने प्रायोगिक नाटक असेल किंवा व्यावसायिक नाटक असेल, स्पर्धा असतील, याच्या अनुषंगाने आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने तरुणाईच्या खूप संपर्कात होतो आणि मला लक्षात आलं की यांच्यापैकी खूप जणांना वाचायचा कंटाळा येतो। आणि तर त्यांचा दोष नाही, एकूणातच आपली शिक्षण पद्धती अशी आहे की त्याच्यामध्ये रंजक होत नाहीत गोष्टी। इतिहास नावडता आहे लोकांचा, कारण त्यात सणावळ्या पाठ कराव्या लागतात आणि त्यामुळं ज्या त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ज्याला आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो की एखादे गुण एखाद्या बाबतीतले आपण अंगीकारतो, व्यक्ती म्हणून समृद्ध होतो, या सगळ्या ॲट्रिब्यूट्स ज्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आहेत की आपल्या पूर्वजांनी नेमकं काय केलं, कुठले गुण होते त्यांच्यामध्ये, कुठल्या प्रकारचे त्यांची इंटिग्रिटी होती आणि हे जे सगळं होतं, निष्ठा होती कुठली, तर हे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे इतिहासातलं असं मला वाटत होतं। आणि त्यासाठी सिनेमासारखं प्रभावी माध्यम कुठलंच नव्हतं, फार अगदी आचार्य आत्र्यांपासून सगळ्यांनी हे सांगून ठेवलं आहे, जे मोठे मोठे आपले धुरीणी जे होऊन गेले, की चित्रपटाच्या माध्यमातून तुम्ही इतिहास पुढच्या पिढीला सांगा, त्यांना आवडेल, त्यांच्या लक्षात राहील। म्हणजे कुठलीही कथा पटकन आपण सांगतो ना की ऐक ना तुला एक पिक्चरची स्टोरी सांगतो, तर हे पिक्चरची स्टोरीमधनं जर शिवाजी महाराजांच्या कथा आल्या तर हा माझा मूळ हेतू आहे जो आता साध्य होताना दिसतोय। छोटी छोटी पात्र आहेत जी सुटून गेली आहेत आपल्या नकळत आपल्या वेळेच्या किंवा इतर कुठल्या गोष्टीमुळे, तर ही पात्रं लोकांच्या लक्षात राहतात। आता जसं पावनखिंड पाहिलं आपण, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू देशपांडे हे मोठी मोठी पात्र आहेत, पण फुलाजी प्रभू पण माहिती नव्हते म्हणजे मोठे बंधू, बाजीप्रभूंचे मोठे बंधू हे पण माहिती नव्हते। मग जी छोटी अगदी पात्र आहेत सगळी, ती तर खूप लांब राहील। तर ही सगळी पात्र, त्यांचं कार्य, कर्तृत्व, पराक्रम आणि या सगळ्यामधल्या आजच्या काळाला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी, या सगळं सांगण्याचं उत्तम माध्यम सिनेमा आहे। म्हणून ते करायचं ठरवलं, त्याला यश किती मिळेल किंवा काय मिळेल ही गणितं मी कधीच बांधली नाहीत, आजही नाही बांधत। मला जे सांगायचं आहे, दाखवायचं आहे, तेच मी दाखवतो त्याच्यामध्ये। ते लोकांना पटतंय, आवडतंय, म्हणून हे चित्रपट यशस्वी होत आहेत महाराजांच्या कृपेने। म्हणजे मी आता हे असं केलं ना की बघा पब्लिकचे हे मिळेल, हां मला एक गुरुकृपा आहे, आशीर्वाद आहे की ज्याच्यामुळे मला त्यातल्या त्याचं क्राफ्टिंग ज्याला म्हणतो आपण ते जमतं, पण ते ठरवून हे आता केलं म्हणजे आपला चित्रपट कमर्शियली हिट होईल असं काही मी गणित बांधत नाही। ते पहिल्यापासूनच ठेवलं आहे की मला जे सांगायचं ते मात्र मी हटकून दामटून सांगणार। सर, हे तीन चित्रपट आले आता, फर्जन, फत्ते शिकस्त आणि पावनखिंड, ह्याची जी स्टार कास्ट आहे, म्हणजे कोणताही छोटं पात्र जरी बघितलं तरी ते लोकांच्या लक्षात राहतं, मग ते कास्टिंग करताना कसं हे केलं तुम्ही? कास्टिंग करताना मुळामध्ये त्यांची काही वर्णनं अवेलेबल आहेत आणि ज्यांची वर्णनं अवेलेबल नाहीत तर त्या उपलब्ध नाहीत, तर त्या वर्णनाच्या बर हुकूम किंवा तत्कालीन परिस्थितीमध्ये कशा प्रकारची माणसं असू शकतात याचा खूप तार्किक विचार करून ते कास्टिंग केलं जातं म्हणजे आमच्या टीमकडनं। मग त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने ते कास्टिंग करतोच, जरासं वाचन जास्त असल्यामुळे, चार बुकं जास्त असं म्हणतो ना आपण तसं असल्यामुळे, पण सगळेजणं आमची एक चर्चा पण होते त्याच्यामध्ये की हे कसं वाटतंय,
या अमुक एक अभिनेता किंवा अभिनेत्री या कास्टिंगसाठी कशी वाटेल, यात प्रमुख जे आम्ही सगळेजण टीममधले आहोत आम्ही सगळे चर्चा करतो आणि मग त्याच्यानंतर त्या कास्टिंगपर्यंत आपण पोहोचतो. याच्यामध्ये मदत कुठली होते की मी असेन, अजयदादा असेल, चिन्मय मांडलेकर असेल, आम्ही सगळ्यांनी ट्रेक खूप केले, त्यामुळे ॲक्च्युअल मावळात वावरणं, डोंगरदऱ्यांमधली माणसं कशी असतात ते पाहणं, आम्ही अजूनही जातो. म्हणजे आता अजयदादाला वगैरे थोडंसं अवघड होतं तिथे जाणं, कारण सगळीकडे मोबाईल पोचलेत, प्रत्येकाला सेल्फी घ्यायचा असतो. पण अजूनही आम्ही जातो त्या वाड्या वस्त्यांवरती जाऊन भाकर मांडी टोकून खातो. आणि त्याच्यामुळे काय होतं, तिथली माणसं, त्यांच्या चालीरीती, हावभाव, लकबी या सगळ्या दिसत राहतात आणि त्याच्या अनुषंगाने हे कास्टिंग होतं. म्हणजे आता आगिन्या धनगरचं एक पात्र आहे, तर माझ्या खूप जवळची क्लॅन आहे, कारण म्युझिकल क्लॅन आहे आपल्याकडची, धनगर समाज जो आहे तो, तर खूप सुंदर संगीत आहे त्यांच्याकडे. आणि वारंवार आपण वाड्या वस्त्यांवरती त्यांच्या छोट्या छोट्या वाड्या पाहतो, त्यांचं जगणं आम्ही मी पाहिलेलं आहे खूप जवळ. मला फार आवडीचा भाग आहे तो सगळा, त्यांचा चालीरीती आणि तो सगळा भाग. तर आगिने धनगराचं पात्र त्यातनं मग सापडत जातं की अत्यंत साधी राहणी असते त्यांची, त्यांच्याकडे म्युझिक असतं, भाबडेपण असतं, आणि ते खूप छान अशा पद्धतीने ते कास्टिंग होत जातं. सर, फत्ते शिकस्तमध्ये पण सरांचा रोल होता आणि मग तेव्हाच ठरवलं होतं की बाजीप्रभू सर करणार की असं काही ठरलेलं नव्हतं? ऑडिशन वगैरे झाली सरांची? फर्जन पासून ठरलेलं होतं. हा, म्हणजे फर्जनच्या या सगळ्या आठ चित्रपटांच्या संहिता तयार आहेत, तर फर्जनच्या वेळी जी वाचन झाली त्याची पात्र पण तयार आहेत, कोण करणार. फर्जन घडेपर्यंत मला स्वतःला विश्वास नव्हता की हा चित्रपट घडतोय. ते घडायला जसं लागला, शूटिंगच्या दरम्यानच मी त्याला सांगितलं होतं की इथून तिसरा चित्रपट आहे ना, त्याला तुला खूप कष्ट करायचे. तेव्हापासून फत्ते शिकस्तमधले बहिरजी नाईक का, म्हणजे आता नाही येत ह्या चित्रपटामध्ये? फत्ते शिकस्तमध्ये नाही, नाही आता पावनखिंड मध्ये बहिरजी नाईकांचा रोल बदललाय, त्यांनीच केला. हरीश दुधाडेच, मला वाटतं फर्जंतमध्ये फर्जंतमध्ये प्रसाद लोक होते. आणि त्यानंतर, आणि त्यानंतर कसं झालं की प्रसाद दादाची एकूण व्यस्तता असल्यामुळे त्याला फत्ते शिकस्तमचा भाग नाही होता. आणि मग हरीशने जे पात्र केलं ते लोकांना खूप आवडलं, आम्ही ते कॅरी केलं आहे, कारण प्रसाद दादा पुढच्या एका महत्त्वाच्या चित्रपटात एका खूप महत्त्वाच्या रोलमध्ये येणार. सो असं नाही आहे की आता ते बदलले. आणि ही सगळी मंडळी जी या प्रवासामध्ये, ज्याला आपण हिंदीत म्हणतो ना कारवा बनता गया, ही सगळी जोडलेली आहेत, ही जोडलेली राहणार आहेत शेवटपर्यंत, म्हणजे आठही चित्रपट श्री शिवराज अष्टकाचे पूर्ण होईपर्यंत. सर, मुळशी पॅटर्नमध्ये तुम्हाला सर्वांनी पाहिलं होतं, बाजीप्रभू करताना काही वेगळं विशेष कष्ट घ्यावं लागले का? अर्थात घ्यायला लागले. आणि मुळशी पॅटर्नची पण गंमत सांगतो तुला, मुळशी पॅटर्नचं सुद्धा सगळं ठरलं फर्जनच्या सेटवरती. म्हणजे मला आठवत आहे की मर्त्या रामोशी, प्रवीण तरडे फर्जनमध्ये, तर नाईट शूट लागलं होतं एनडी स्टुडिओ कर्जतला कुठेतरी, एक्सटिरियर होतं, नाईट होती, कारण मेजॉरिटी नाईटच होत्या फर्जनला, जवळजवळ 16-17 नाईट्स होते, कारण रात्रीची फाईट सगळी. तर त्यावेळेस आम्ही आपलं बाकीचे काही शॉर्ट्स चालले होते आणि मी आपला बसलो होतो रात्री, कारण रात्री एक तर तुम्ही नुसते बसलात तर झोप तरी येते नाईट शिफ्टला, नाही तर कंटाळा यायला लागतो. तर तरडे आणि मी बसलो होतो, प्रवीण मला म्हणला त्याच्या टिपिकल स्टाईलमध्ये एक पिक्चर बनवतो आहे, रोल छोटा आहे पण महत्त्वाचा आहे, करशील का? म्हणलं तुझा पिक्चर आहे, करीन की? म्हणलं. तर त्यांनी मला फर्जनच्या सेटवरती सांगितलं की असा असा पिक्चर आहे, मी करतो. तेव्हाच त्यांनी मला ते पात्र, त्याला त्यांनी सांगितलं होतं की हे करायचं आहे तुला. ही जबाबदारी जेव्हा दिग्पालनी आधीच सांगितलं होतं तिसऱ्या चित्रपटात आहे, तेव्हा तिसरा चित्रपट काय असणार आहे मला माहिती नव्हतं. पण येस, द बाजीप्रभू देशपांडेंचा रोल मला करायला मिळावा ही माझी इच्छा नक्कीच होती. तेव्हा त्यांनी मला नव्हतं सांगितलं की काय रोल आहे, पण तिसऱ्या वेळेस मी जेव्हा स्क्रिप्ट मिळाल्यावरती बरं ह्याच्यात मी काय करायचं असं म्हटल्यावरती तो म्हणला बाजीप्रभू देशपांडे. इतक्या कॉन्फिडेंटली जेव्हा माझा लेखक दिग्दर्शक माझ्यावरती जबाबदारी सोपवतो तेव्हा माझी काय म्हणत त्याला की माझी जबाबदारी 100% वाढते. की एवढं मोठं कॅरेक्टर जे प्रत्येक म्हणजे टुरिस्ट म्हणून जेव्हा आपण महाराष्ट्रात फिरतो तेव्हा कोल्हापूरला पन्हाळ्याला गेला नाही असा माणूस होत माणूस तुला सापडणार नाही. पन्हाळ्याला जाऊन बाजीप्रभूंचा पुतळा पाहिला नाही असा माणूस तुला सापडणार नाही. तर इतकी मोठी व्यक्तिरेखा साकारायची, तर म्हणजे त्याला सगळे कष्ट आले. पण कष्टाचं पहिली जी फेज होती कष्टाची, ती होती फिजिकल मेहनत. म्हणजे भालजींच्या चित्रपटानंतर आत्ता दिग्पाल म्हणाला की 40 वर्षांचा काळ जो गेला, पण आम्ही सगळेजण तेच चित्रपट पाहत मोठे झालो ना, ते ब्लॅक अँड व्हाईट सिनेमे पाहत मोठे झालो. त्याच्यात वसंतराव पैलवान नावाचे एक नट होते, त्यांनी ती व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतर माझ्या डोळ्यासमोर तरी कोणीच नाही, कारण दुसरं नावच नाही आहे तुला. तर हे सुद्धा नाव आत्ताच्या तरुण पिढीला माहिती नाही आहे वसंतराव पैलवान, पण आम्हाला माहिती आहे, कारण की
बाजीप्रभू करायचं आहे का आता मला, पण माझ्या डोळ्यासमोर कोणाशी कम्पॅरिझन येणार, त्यांच्याशीच येणार. तर ते एकदम ह्यूज माणूस होता. तर त्याची तयारी आधी मला करायला लागली. दीपाली मला 4 महिने दिले होते, तर त्या बरहुकूम व्यायाम आणि डाएट आणि तो जो ती जी फ्रेम अचीव करायची होती सगळ्यांपेक्षा मोठी, तर ती अचीव करण्यासाठी मला 4 महिने द्यावे लागले. त्यात माझ्या ट्रेनर्सचा डायटिशियनचा खूप मोठा हात आहे, कारण की फोकस्ड हेच खायचं, एवढा वेळ व्यायाम झालाच पाहिजे आणि रेस्ट, ह्या तिन्हीची सांगड घालून मला त्या चार महिने हे हा वेळ तसा कमी आहे. पण आपल्याकडे लिमिटेड लोक ह्याच्यातमध्ये आपण लिमिटेड वेळ आणि जसं म्हणतो आपण बजेटसुद्धा, तर त्या नाही तुम्ही जास्त वर्षभर ट्रेनिंग नाही घेऊ शकणार. तर त्या 4 महिन्यात मी अचीव करू शकलो ते. आणि दीपालनी जेव्हा फायनल ओके दिला की हां हा लुक आहे, तर त्याच्यानंतर मग पुढचं स्क्रिप्ट तर दैवीच त्यांनी लिहिलेलीच इतकी सुंदर आहे, त्यामुळे प्रत्येक सीन मला स्पेसिफिकली सांगावं असं वाटतं की फर्स्ट हाफ हा याच्यामध्ये तुम्ही म्हणजे सेकंड हाफमध्ये ऑब्व्हियसली चित्रपट पाहायलाच आहेत तुम्ही, सेकंड हाफमध्ये युद्ध हाच मेन विषय आहे, पण फर्स्ट हाफमध्ये सुद्धा तुम्ही बाजीप्रभू देशपांड्यांचं जरी पात्र फॉलो केलं ना, तर तुम्हाला कळतं की त्यांच्या छोट्या छोट्या सीन्समधनं ते कॅरेक्टर बिल्डिंग त्यांनी फार सुंदर केलं. बायकोबरोबरचं एकच सीन आहे, पण भाकरी जेव्हा शेल्यात उचलून घेऊन जातात आणि हसतात बायकोकडे बघून, तेव्हा कळतं की गृहस्थ म्हणून कसं आहे बाजी. आईला कॉन्फिडन्स केवढा असावा की काळजी करू नका, आऊसाहेबांना म्हणतात ना माझा लेख आहे त्यांच्याबरोबर, तर आईला इतका कॉन्फिडन्स असणार म्हणजे मुलगा किती थोर असतील मुलगा म्हणून. त्यानंतर भावाचं तर सीन आहेच आहे की जिथे बरं माणसं बेसिकली एक गोष्ट आम्ही ठरवून केली होती ती म्हणजे आम्ही कुठेही यांना सुपर हिरो आणि असं दाखवलंच नव्हतं, हवेतनं 25 फूट उड्या मार नाही, ती माणसं होती. म्हणून तो भावाचा सीन आहे ज्याच्यात बाजी स्वतः म्हणतात ना की ह्या अजगरासारखा हा जो विळखा घालून बसला यातनं बाहेर कसं पडणार काही कळत नाही आहे. मग भाऊ कॉन्फिडन्स देतात की नाही तुमच्याच जीवावर म्हणून भाऊ म्हणून कसे आहेत, आणि शेवटी सेकंड हाफमध्ये योद्धा म्हणून ते कसे होते आणि ते एकटे काय करू शकले जेव्हा एक वीर पडत चालले होते तेव्हा शेवटपर्यंत बाजीच उभे होते. तर ह्या सगळ्यांनी एक पूर्ण जो ग्राफ आहे ना एवढ्या मोठ्या पात्राचा तो त्यांनी इतका सुंदर बांधला आहे. त्यामुळेच मला असं वाटतं की ह्या ताकदीमुळे लेखकांनी लिहिलेल्या सीन्सची ताकद आहे की लोकांना तो अख्खा स्क्रीन प्ले तो अख्खा चित्रपट स्वतःचा वाटतो. आणि आज लोक एकदा नाही दोनदा नाही तीन तीन चार चार वेळा जाऊन चित्रपट पाहत आहेत. कित्येक लोक आम्हाला भेटतात ॲव्हरेज 3 वेळा तर लोकांनी पाहिलंच आहे सिनेमा. तर असं ती ही मेहनत होती ती आधी फिजिकल आणि मग कॅरेक्टर बिल्डिंग परफॉर्मन्स ओरिएंटेड ज्याला आपण सीन वाईज आपण कसे परफॉर्म करत जातो सीन्स कसे बाहेर आणायचे तसं. सर अनेकदा कलाकारांच्या बाबतीत असं असतं की मी हे पात्र केलं आणि या पात्रातून मला बाहेर पडायला बराच वेळ गेला किंवा मी त्यातच बरेच दिवस जगत होतो असं काही तुमच्या बाबतीत झालं का. मला झालं म्हणजे हा रोल मी एकतर ते कसं असतं ना आपल्याला एखादी गोष्ट करायची असली की आपण 1000% देऊन ती करतो. कोणीतरी सांगितलेली असली करायला म्हणजे आपले कदाचित एफर्ट्स असतात ते जेवढेच तेवढे असतात. त्यामुळे मी ह्या चित्रपटाच्या वेळी पूर्णपणे फोकस्ड होतो. 1-2 वेळा असंही झालं की आम्ही जेवायला बसलो होतो आणि समोर निर्माते येऊन बसले तर मी इतका माझ्या विचारांमध्ये होतो की मी त्यांना हाय हॅलो न करता जेवण करून उठून गेलो होतो. ते निर्मात्यांनी ह्याला विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का यांचा, हे माझ्याशी बोलले पण त्यामुळे त्यांना सध्या सोडून द्या तो त्याच्याच झोनमध्ये आहे. आणि इतकं घुसल्याशिवाय ते नाही होत. म्हणजे ह्याचं अशा व्यक्तिरेखा साकारताना तुम्ही दडपण घेतलंच पाहिजे ना त्याने लाईक होऊन जाईल असं नाही होत. ह्या भूमिकाच नाही येत त्यामुळे त्या पूर्ण विचार करून की काय करतो आपण. बरं एखादी गोष्ट पुरते आजच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये एखादी चूक पुरते ती मोठी होण्यासाठी, तर ती घडू द्यायची नाही आहे आपल्याला. याच्या सातत्याने विचार करून ते रोल केला. आणि जेव्हा तुम्ही एवढं घुसता तेव्हा ऑब्व्हियसली बाहेर पडताना थोडासा काळ जातो. मला खूप वेळ नाही लागला तरी 5-7 दिवसात मी त्यातनं एकटा झालो त्या सगळ्या ह्याच्यातनं वातावरणातनं आणि मी पूर्ण स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढलं. सर आपल्याकडं असं आहे की ऐतिहासिक चित्रपट आला म्हणजे वाद आलाच, म्हणजे आपण इथून मागेही पाहिलं हिंदी चित्रपट अनेक आले त्यावरून वाद झाला, पण तुमचे सलग 3 चित्रपट हिट ठरले, वाद कुठं दिसत नाही त्याच्यामध्ये, त्याचं कारण काय वाट. त्याचं कारण असं आहे की त्याच्यात एकदम मूळ भावना आता लोकांपर्यंत पोचली आहे की आमचं इंटेन्शन काय, हेतू काय हे सगळं करण्याचा एवढा उपद्व्याप, तर हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत जावा. आणि मग त्यासाठी आम्ही म्हणजे मी स्वतः अभ्यास करताना ग्रंथ आपल्या पूर्वसुरींनी जे लिहिले आहेत मोठमोठ्या इतिहासकारांनी त्याचा संदर्भ तर घेतोच, पण आता मी त्याच्या पुढे थोडंसं जायचा प्रयत्न करतो आहे. म्हणजे फर्जंदपासनं जी सगळी लिगसी सुरू झाली त्या परंपरेमध्ये
अनेक वंशज आम्हाला भेटले या सगळ्या वीरांचे, त्यांच्याशी आमची सगळ्यांची मैत्री झाली चांगली, आणि त्यांचे काही घराण्याकडे असलेले वैयक्तिक कागदपत्र आम्हाला पाहायची संधी मिळाली. आणि त्याच्यामुळं मी तिथपर्यंत जातो आता की त्या कागदपत्रांमध्ये, मूळ कागदपत्रांमध्ये काय उल्लेख आहेत ते आणायचा मी प्रयत्न करतो जास्तीत जास्त या सिनेमांमध्ये. आणि त्यामुळं असं होतं की तुम्ही ऐतिहासिक ॲक्युरसीकडे जाता. हे चित्रपट ऐतिहासिक दस्तऐवज नाहीत असं जरी आपण म्हणत असलो तरी इतिहासाशी फारकत घेऊन तुम्हाला चालणार नाही जर तुम्ही ऐतिहासिक चित्रपट करत असाल. आणि मग वाद कुठे उद्भवतात तर आवाजवी लिबर्टी जेव्हा घेतली जाते की आणि त्यातनं पात्र डिस्टॉर्ट होतं, पात्राचं विकृतीकरण होतं. जसं आपण श्रीमंत बाजीराव पेशव्यांचं पाहिलं की ते अचानक नाचतातच किंवा त्यांचे एकूण हावभाव हे थोडे विक्षिप्त वाटतात आपल्याला. प्रेक्षक म्हणून बोलतोय, अनेक प्रेक्षकांनी आमच्याकडे जी मतं नोंदवली त्याच्या आधारावर बोलतोय. तर असं आपल्या चित्रपटांमधलं कुठलंही पात्र वाटणार नाही, कारण त्यांचा योग्य तो आदर, योग्य तो आब राखला गेला आहे. कारण ते मुळात आम्हा सगळ्या टीम मेंबर्सच्या मनामध्ये आहे तो आदर किंवा तो जो आब आहे त्यांच्याबद्दलचा, तो आमच्या मनामध्ये की असं कसं हे नाही दाखवून चालणार किंवा हे नाही करून चालणार. अर्थात ही सगळी माणसं होती, यांना सगळ्या भावभावना होत्या, हे विनोद करत असतील आपापसात किंवा एकमेकांच्या भावनिक प्रसंगांना यांच्या डोळ्यातनं पाणी पण येत असेल. तर परंतु हे सगळं करत असताना पुढच्या पिढीला पण हे पटलं पाहिजे की ही माणसं होती, पण यांची एक डिग्निटी आपण राखायची, यांचा एक आदर आपण राखायचा आहे. कारण यांनी आपल्यासाठी बलिदान केलं आहे, यांनी आपल्या आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग किंबहुना कधी कधी स्वतःचं आयुष्यसुद्धा आपल्यासाठी तेव्हा अर्पण करून टाकलं आहे, त्याग केला आहे, बलिदान केलं आहे. तर हे जेव्हा मी मेकर म्हणून माझ्या मनात ठेवतो, डोक्यात ठेवतो, प्रत्येक फ्रेम शूट करताना तेव्हा ते फ्रेममध्ये उतरतं आणि तेव्हा ते प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोचतंच की मला काय म्हणायचं आहे. म्हणजे मी जर ह्याच्यामागे लागलो ना, मगाशी जो विषय झाला आपला की गणितं मांडून हे कमर्शियली हिट होईल, मग हे कमर्शियली हिट होईल, मग हे अमुक प्रकारचं गाणं करूया, मग तमुक प्रकारे एखाद्या हिरोला नाचवूया, हे जेव्हा माझं सुरू होईल ना तेव्हा हे वाद उद्भवतील. पण मुळात हेतूच माझा वेगळा आहे आणि त्यामुळं आत्तापर्यंत हे वाद उद्भवत नाहीत. आणि ती सगळी माझ्यामागे उभी असलेली मराठी प्रेक्षकांची शक्ती. तुम्ही असे इतिहासाचे पुरावे मागतात लोक, म्हणजे असे पुरावे गोळा करून ठेवता की कुणी विचारलं की ते दाखवायला? मी त्याचे बुक बनवतो. म्हणजे ज्या जी गोष्ट आहे आपण दाखवतो आहोत आत्ता, तर त्या गोष्टीचं एक रेफरन्स बुक असतं, ते सेटवर पण असतं. म्हणजे जवळजवळ एक 700-800 पानाचं बुक बनतं, म्हणजे ते मी दाखवू शकेन. तर प्रत्येक चित्रपटाचं ते आहे, म्हणजे फर्जनचं आहे, पत्तचिकसचं आहे, पावनखिंडचं आहे, आता चौथा चित्रपट शेर शिवराज येईल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, त्याचं पण आहे. त्याच्यामध्ये वेशभूषेपासून सर्व ग्रंथांमध्ये, म्हणजे आत्ता अवेलेबल असलेल्या सगळ्या ग्रंथांमध्ये कुठे काय म्हटलं आहे या घटनेविषयी, त्याच्या झेरॉक्स कॉपीज जोडल्या जातात. आणि याच्याबरोबर जे मूळ कागदपत्र आहेत, मूळ वंशावळी आहेत, त्याच्या झेरॉक्स कॉपीज बनल्या जातात. अशी माझ्याकडे एक वेगळीच रेफरन्स बुकची एक गंमत तयार झाली आहे की मला आता पुढे कधीतरी ते पब्लिश करायला पण आवडेल की ह्या सगळ्याचं एकत्र हे बघा असं. तर त्यामुळे आत्तापर्यंत ही वेळच नाही आलेली की कोणी माझ्याकडे पुरावे मागितलेत, पण ते महाराजांच्या कृपेनी आपण म्हणूया की ते सगळं जेन्युइनली लोकांपर्यंत पोहोचलंय. पुढे जरी अशी वेळ समजा आली तर ते पुरावे मी दाखवू शकेन, एवढी तयारी करून मगच फ्लोअरवर जावं अशा मताची आमची अख्खी टीम आहे. सर, चित्रपटाचं शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झालं, आपण चित्रपटातही शूटिंगचा काही एखादा सीन आठवतो की जो आयुष्यभर लक्षात राहील आमच्या प्रेक्षकांना सांगावं असं वाटतं तुम्हाला? शेवटचाच दिवस होता, म्हणजे एक दिवस दिग्पालने असं ठेवलं होतं जेव्हा क्लायमॅक्स फाईट, फाईट तर आम्ही करतच होतो पण एक क्लायमॅक्सची फाईट होती बाजींची आणि त्यानंतर बाजींचं वीरमरण, त्याला त्यांनी पूर्ण एक दिवस ठेवला होता आणि तो सकाळी 8 आम्ही शूट करायला सुरुवात केली होती. पण तो दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण की त्या दिवशी एक म्हणतात ना की काहीतरी एक मॅजिक घडतं आणि एक अख्खा सिक्वेन्स आम्ही इतका सुंदर शूट करायला सुरुवात केली होती 2:30 नंतर, जेव्हा म्हणजे चित्रपट पाहिला असतो, जेव्हा बाजी फुलाजींच्या खांद्याला हात लावून दादा म्हणतात आणि फुलाजी पडतात, त्याच्यानंतरचा जो सिक्वेन्स आहे ना वॉरचा, तो आम्ही शूट करायला सुरुवात केली. आणि काय त्या दिवशी कनेक्शन लागलं होतं माझं आणि दिग्पालचं मला माहिती नाही, म्हणजे तो सांगत होता आणि त्या बरहुकूम सगळं चाललं होतं, म्हणजे DOP तसं काम करत होते, माझ्याकडनं त्या सगळ्या गोष्टी येत होत्या आणि ते करत करत आम्ही ड्रोन शॉट्समध्ये काय घ्यायचे, कुठनं घ्यायचे,
थिएटरच्या भाषेत सांगायचं तर फोकस, नजरेचा फोकस काय असावा त्याच्यावरनं, तर असा तो वॉर सिक्वेन्स करता 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 आणि मग जो एंड चित्रपटाचा आहे की ते येऊन मैं झाली तोफ झाली मुजरा झाला आणि ह्या सगळ्या सिक्वेन्स नंतर आमचा असतात काळे ज्यांनी सिद्धी मसौद केलाय तोच रडायला लागला कॉस्ट्युममध्ये की त्याला ते सहन झालं नाही. इतकं हे रक्तात गोष्टी आपल्या आहेत रे मराठी माणसाच्या की जरी तो विलनच्या वेशात असला तरी त्या वेशामध्ये सुद्धा त्याला ते सहन झालं नाही की आपण बाजीप्रभूंवरती वार करतो. तर तो 15 मिनिटं थांबायचा. तर अशी पण एक गंमत त्याच त्या मॅजिक 2 तासात घडली, मॅजिक आवर्स म्हणतो आम्ही त्याला. आणि मग शेवटी मी पण खूप भारावून गेलो होतो कारण की जेव्हा आपण इतकं घुसून कॅरेक्टर करतो की एक कृतकृत्यता असते ना की झालं माझा राजा सुखरूप पोचला आणि आता मला जीव सोडायलाही हरकत नाही. आणि ते सगळं संपवत असताना उगीच मला ना मला हे कधी असे भासभीस होत नाहीत रे, पण त्या दिवशी मी फार अनिजी होतो आणि आजूबाजूला खूप झाडी होती आणि त्या झाडीतनं कोणीतरी बघतंय असं मला वाटलं आमच्याकडे. आणि ती एक व्यक्ती नव्हती, अनेक लोक होती अशी गोल ती उभी होती. आणि मला मी उगीच त्या ह्याच्यात बघण्याचा एक विफल प्रयत्न करत होतो पण मला त्यांचं अस्तित्व जाणवत होतं. अनेक लोक होती, युनिट सोडून होती लोक आणि क्युरिओसिटी असेल, उत्सुकता असेल त्यांना काय काय चाललं आहे, काय शूटिंग करतायत ते. माझ्या मनाने म्हणजे मी जास्त भारावून अशासाठी गेलो की त्या त्या मुमेंटला जेव्हा मी तो सिक्वेन्स शूट केला त्यांच्या वीरमरणाचा तेव्हा मला असं वाटलं की खरंच असं युद्ध आणि इतक्या टोकाचं बलिदान केल्यानंतर त्या 300 जीवांना मुक्तही व्हायचं नसेल की आता आपण असेच राहूयात, पुन्हा जर लागली गरज तर आपण हजर पाहिजे. अशासाठी मी म्हणलं हे 300 जीव मुक्त झालेच नाही, तेच आले असतील बघायला की काय करतायत, शूट आपलंच आपलीच कथा सांगतायत ते, कशी सांगतायत हे बघायला ते आले असतील अशा. आणि दिग्पाल आणि मी एकत्रच ट्रॅव्हल करायचो तेव्हा आमच्या लोकेशनपासून हॉटेल जवळजवळ 32-33 किलोमीटर लांब, तास 1.5 तास लागायचा आणि त्या 1.5 तासात मी काही बोललोच नाही जशी गाडीत बसल्यावर. आणि मग हॉटेलला उतरल्यावर त्याने मला विचारलं काय झालं की काय प्रॉब्लेम, तू काही बोललाच नाही 1.5 तास. मग मी त्याला हा अनुभव सांगितला, तोपर्यंत मी कोणाशी काही बोललो नव्हतो. तो म्हणला काही नाही, त्याने माझ्या पाठीवरती हात थोपटला असा आणि आम्ही आपापल्या खोलीमध्ये गेलो. पण हे अनुभव येत असतात आणि हे तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही जीव ओतून त्यात काम करता, सुपरफिशियल लेवलला काम करता तेव्हा हे होत नाही. तो एक सीन आहे सर चित्रपटामध्ये, तो समोरचा एक 1.5 मिनिटाचा डायलॉग बोलतो आणि तुमचा फक्त चल एवढाच येतो, तो काही अगोदर ठरवलेला होता की स्क्रिप्टेड? स्क्रिप्टेड हा माहिती आहे, अजिबात आपण असं करूया ते तो ते म्हणला ना आता की कमर्शियली हे हिट होईल म्हणून केलेली गोष्ट नाही आहे. त्या त्या स्क्रिप्टचं त्या सीनचं त्या डायलॉगचं नशीब आहे की ते हिट झालं. म्हणजे चित्रपट पाहताना एक शांतता होती की बाबा आता बाजीप्रभू काहीतरी लंबचौडत डायलॉग बोलतील पण त्या चल मध्ये तो वेळ मारून नेतात. नाही पण ते त्याच्या डोक्यात होतं की इथे अपेक्षा अशी आहे की तू काहीतरी त्याला तोडीसतोड बोलावंस किंवा वरचढही बोलावंस, पण मला मुद्दामून हा चल, कारण तो चल जो आहे ना तो नुसता जरी चल हा शब्द असला तरी तो टाकतोस कसा नट म्हणून याच्यावरती खूप आहे. ज्याच्यावरती त्यांनी मला इन्स्ट्रक्शन दिले होते की ह्या एका चलमध्ये काय आहे की 300 लोक उभे होत रे आम्ही, आमच्यासाठी राजे महत्वाचे आहेत आणि आम्हाला माहितीये तुम्ही किती आहात, तुम्ही आमचं काय करणार आहात हेही माहितीये, त्यामुळे तू कसलं कशाची भीती दाखवतोस आम्हाला. तर ते त्या चलमध्ये एवढ्या सगळ्या भावना आहेत आणि त्या सगळ्या भावना घेऊनच तो चल पडला पाहिजे. त्यामुळे जवळ 3-4 अँगल्सनी ते टेक झाले, तिन्ही वेळा आमचे फाईट मास्टर हसायचे असते चल म्हणलं, मला कळायचंच नाही, कॅमेरा समोर आला की मी चल म्हणायचं आणि ते हसून मग कट म्हणायचे. सर गेली 2-3 वर्ष झालं कोरोनाशी आपण सगळे झगडतोय, एक प्रेक्षक OTT कडे वळालेला दिसतोय आपल्याला, मग तो प्रेक्षक जर परत चित्रपटगृहांकडे आणायचा असेल, नाट्यगृहांकडे आणायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही काय सांगाल? पावनखिंड असे चित्रपट करा. म्हणजे मुळात काय की चित्रपट हा भाग असा आहे की काही चित्रपट हे सामाजिक अँगलचे असतात की जे तुम्ही एकट्याने बघून विचार करू शकता त्याच्यावर. म्हणजे चित्रपट ही खूप सिरियस कला आहे असं आमचं मत आहे की खूप गांभीर्याने घ्यायची कला आहे आणि प्रेक्षकांनी सुद्धा. म्हणजे हे नक्की की काही विनोदी चित्रपट असतात जे आपण मनोरंजनासाठी पाहतो, पण एकूण आता गेल्या 10-12 वर्षात वर्ल्ड सिनेमा इंट्रोड्यूस झाला आपल्याकडे आणि मग त्याच्यानंतर जे प्रेक्षकांचं बदललेला दृष्टिकोन आहे आपल्या सिनेमांकडे पाहण्याचा, त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की ती खूप गांभीर्याने करण्याची आणि बघण्याची सुद्धा कला आहे.
तर काही जे चित्रपट आहेत ते तुम्ही मोबाईलवर तुमच्या तुमचं एन्जॉय करू शकता. कारण ते विचार करायला लावणारे असतात, अंतर्मुख करणारे असतात, त्याचा कॅनव्हास तितका मोठा नसतो. पण आता काही चित्रपट आहेत, जसे माझे चित्रपट आहेत फर्जन फतशिकस, पावनखिंड, येणारा शेर शिवराज, तर ह्याचा कॅनव्हासच मोठा आहे. त्या अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. आता मग तिथे मर्यादा येतात जेव्हा तुम्ही ओ टी टीवर ते पाहता. थिएटरमध्ये जाऊनच त्याचा अनुभव तुम्ही घ्यायला पाहिजे. जसा त्याचा साऊंडचा अनुभव असतो, की त्याच्या फिरणाऱ्या तलवारी आहेत, त्या तलवारींचा जो घुमार आहे तो तुम्हाला थिएटरमध्ये अनुभवता येणार आहे. कारण तुमच्या आजूबाजूला घडणारं जे सगळं युद्ध आहे, रणकंद आहे, ते तुम्हाला तिथे अनुभवता येणार आहे. मोठ्या पडद्यावर त्या सगळ्या लोकांशी एकरूप होता येणार आहे. ते तुमच्या छोट्या मोबाईलमध्ये होत नाही, त्याच्यात डिस्ट्रॅक्शन्स खूप असतात. थिएटरमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या आयुष्यातले 2.5 तास डेडिकेट करता त्या कलाकृतीसाठी. इथे फिल्म मेकरची सुद्धा जबाबदारी वाढते, की त्या 2.5 तास त्यांनी जे दिलेत पैसे देऊन तुम्हाला, ते पैसेही दिलेत आणि वेळही दिलाय, तर ते सत्कारणी लागले पाहिजेत, ही फिल्म मेकरची जबाबदारी आहे. पण म्हणून ही जी कलेक्टिव्ह सगळी प्रोसेस आहे प्रेक्षकांची आणि मेकर्सची, म्हणजे चित्रपटकर्त्यांची आणि प्रेक्षकांची, ही एकत्रित साधणारी ही एकमेव कला आहे. नाट्य पण आहे, नाटक पण आहे, पण नाटकाचा अभिनयाशी संबंध असतो. पण तांत्रिक बाजू आणि एकूण त्या परिस्थितीत तुम्हाला नेऊन ठेवणं हे सिनेमात शक्य असतं. तर त्यामुळे मला असं वाटतं की ओ टी टीचा पर्याय जरी असला तरी तो शेवटचा असावा अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी. कारण त्याचा अनुभव घेणं, त्या भव्यतेचा, त्या कॅनव्हासचा, त्या परिस्थितीचा, याच्यासाठी थिएटरमध्येच जायला पाहिजे. सर, नाटकही केले तुम्ही बरेच. आता कोरोनामध्ये जे बॅकस्टेज आर्टिस्ट होते, म्हणजे नैपथ्यवाले असतील, यांचे प्रचंड हाल झाले, आणि अजूनही लोक नाट्यगृहापर्यंत पोहोचत नाही आहेत, शो हाऊसफुल होत नाही आहेत, मग त्या लोकांच्या हाताला काम राहिलेलं नाही आहे. मग त्यांच्यासाठी तुम्ही लोकांना, प्रेक्षकांना काय आव्हान कराल तिथपर्यंत जाण्यासाठी नाटकाच्या बाबतीत? एक तर काय आहे ना, एक मराठी माणसाच्या रक्तातच एक झगडालू वृत्ती आहे, आणि आपण झगडतो परिस्थितीशी. करोना, पावनखिंड हिट होण्यामागचं कारण एक करोना पण आहे. कारण जेव्हा आपण करोनामधनं आज बाहेर पडतो आहोत, अगदी आता म्हणजे हात शेपटाचाही शेपूट राहिला असेल असं म्हणूयात आपण, तर त्या काळी ह्या 2 वर्षात अनेक लोकांनी काय नोकऱ्या गेल्या असतील, त्यांचे व्यवसाय बंद पडले असतील, अनेक वेगळे व्यवसाय करायला लोकांनी सुरुवात केली बिचाऱ्यांनी. म्हणजे आता अगदी माझं स्वतःचं उदाहरण देऊन सांगतो की आमचं एक नाटक होतं ज्याच्यात एक शैलेश म्हणून मुलगा होता, जो साऊंड सोडायचा, म्हणजे ज्याला आमच्या मुंबईच्या भाषेत टेपऱ्या म्हणतात, तो म्युझिक सोडायचा नाटकाचं. तर काय होतं, ते नाटक भेटत बंद झाल्यावरती त्यांनी मोमोज आणि मासळी विक्री आणि ह्या सगळ्या उद्योग करायला सुरू. सी, जगण्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण पावनखिंडसारखा एखादा चित्रपट बघतात ना आज लोक, तेव्हा त्यांना त्या त्या झगड्याशी ते स्वतःला रिलेट करतात, की हे ही झुंज आम्ही दिलेली 2.5 वर्ष आणि ती आम्हाला पडद्यावर पण पाहायला मिळते का, तर ज्या माणसामुळे महाराष्ट्र प्रदेश घडला त्या माणसाला वाचवण्यासाठी ही सगळी लोक आज इथे बलिदान देत आहेत. तर याच्याशी कुठेतरी रिलेट होणारा हा पण हा सिनेमा आहे, ही भावना आहे मी म्हणे. आणि नाटकाच्या बाबतीत खरंच सांगतो की अनेक लोक आहेत ज्यांना काही संस्थांनी डेफिनेटली मदत केली, मी नाही म्हणत नाहीये, पण काय बिचाऱ्यांचं त्या बॅकस्टेज आर्टिस्टचं पोट अगदी हातावरचं पोट लिटरली आहे. कारण की मला स्वतःला माहिती आहे की अनेक बॅकस्टेज आर्टिस्ट आहेत आमचे, की जे दिवसाला 2 शोज करतात, एक 11 सकाळचा करतात, एक 4 करतात किंवा 8:30 करतात. ज्याच्यामुळे काय होतं की त्यांना 2 रोजंदारी 2 प्रयोगांची मिळते. आता त्यांच्यासाठी खरं तर खूप काही करण्यासारखं आहे, पण काय होतं माहिती का, अनऑर्गनाइज्ड लेबर ज्याला म्हणतात ना, ते असल्यामुळे ना त्यांच्यासाठी कॉन्क्रीट काहीतरी करण्याची गरज फार आहे. तर मला असं आहेत काही गोष्टी डोक्यामध्ये माझ्या, पण त्या जेव्हा वेळ येईल तेव्हा. आता आम्ही एक नाटक एकत्र केलं होतं ऑपरेशन जटायू, तेव्हा मी स्वतःहून 12 लोकांच्या आयुर्वेदिक केले होते माझ्या पैशाने. कारण काय होतं, ही लोक सेट घेऊन जातात तिकडे तिकडे, एखादा सेट पडला, सेट नेणाऱ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तर ह्या लोकांना काय रे एवढा मोठा खर्च कुठनं करणार. मी प्रत्येकाचा 2-2 लाख रुपयाचा विमा केला होता, ॲक्सिडेंट इन्शुरन्स. म्हणजे समजा ह्याला काही झालं तर ह्याचा 2 लाखापर्यंतचा खर्च तर काही प्रॉब्लेम नाही येणार ह्या माणसाला. तर असं स्वतःहून आपण काही गोष्टी तर करूच शकतो. प्रेक्षकांना सुद्धा मी आवाहन करूच शकतो असं, की तुम्हाला जर याच्यात इंटरेस्ट असेल की इन्शुरन्स, आज लाईफ इन्शुरन्स पॉलिसीपेक्षा सुद्धा मेडिकल इन्शुरन्स जास्त गरजेचा आहे, ॲक्सिडेंट इन्शुरन्स जास्त गरजेचा आहे. कारण तुम्ही जेव्हा कुठल्या क्षणी काय होईल तुमच्या आयुष्यात माहिती नाही, पण जर ॲक्सिडेंट झाला आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुमचे पैसे
खर्च नाही झाले पाहिजे त्याच्या त्या क्षण. तर तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी कशी मिळेल आणि किमान 2 लाख रुपयाचा तुमचा बेसिक खर्च हॉस्पिटलायझेशनचा निघाला, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी प्रेक्षकांनी जरूर पुढे यावं. या लोकांना आपण अशीच मदत करू शकतो. त्यांची काही संस्था नाही ना त्यांचं काही ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आपण इंडिव्हिज्युअल लेवललाच प्रयत्न केले पाहिजे. येस, धन्यवाद तुमच्या दोघांचं. तुम्ही वेळात वेळ काढून, कारण की तुमचं शेड्यूल खूप बिझी आहे, वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिलास त्याबद्दल धन्यवाद. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुर्तास आपण इथे थांबूया. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.